पिंपळ कुटी येथे श्री समर्थ माधवराव महाराज व श्री समर्थ रामनंद महाराज यात्रेला कालपासून सुरुवात झाली असून 11 तारखेला शनिवारी रात्री 11 वाजता पाटण बोरी येथील माधवराज महाराज मठातून रथ निघून तो पिंपळ कुटी येथील पैनगंगेच्या वाळवंटात प्रस्थान झाला. कालपासून यात्रेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दहीहंडी व काला करण्यात आला. चतुर्थीच्या दिवशी गणपतीला सहस्रावन रात्री चंद्रोदयानंतर महाप्रसाद व 14 तारखेला पैनगंगेच्या महाप्रसाद. त्यानंतर पैनगंगेच्या वाळवंटातून श्रीच्या पादुका घेऊन रथ पाटण बोरी येथील मठात परत येणार आहे. यावर्षी यात्रेचे 131वे वर्ष असून 1883 साली श्री रामनंद महाराजांनी यात्रेला सुरुवात केली होती. श्री समर्थ माधवराव महाराज व श्री समर्थ रामनंद महाराज यांच्यावरती 1000 लोकांची श्रद्धा असून यावर्षीही 3 दिवसाची राहणार असून या यात्रेला विदर्भ, मराठवाडा व तेलंगणा, आंध्र प्रदेश मधील भाविक 1000च्या संख्येने येतात. तसेच या ठिकाणी अनेक भाविक पवित्र पैनगंगेमध्ये स्नान करतात व नैवेद्य करत असतात. सुरू झालेली आहे. यावर्षी यात्रेचं 131वं वर्ष आहे आणि या यात्रेचा पहिला दिवस मठातून रथामध्ये पादुका ठेवून पैनगंगेच्या वाळवंटामध्ये रथ येतो, महाराजांच्या पादुका येतात. दुसऱ्या दिवशी दहीहंडी आणि काला होतो, त्याच्यानंतर महाप्रसाद होतो. तिसऱ्या दिवशी गंगापूजन होते. चौथ्या दिवशी चतुर्थीला सहस्त्र आवर्तन, त्याच्यानंतर महाप्रसाद आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादानंतर पुन्हा रथ पादुका मठामध्ये घेऊन जातात. रथामध्ये पादुका ठेवून अशा पद्धतीने ही पौष वद्य प्रतिपदा ते पौष वद्य पंचमीपर्यंत ही यात्रा चालते. मागच्या 24 वर्षापासून आम्ही इथं पाणपोईची व्यवस्था करत आहोत. आधी पाणी नदीवरून लोक हात म्हणजे जेवण झाल्यानंतर हात धुवायसाठी आणि पाणी प्यायसाठी नदीवर जात होते, परंतु पाणी आता एकदम, त्यामुळे आता आरो वॉटरची व्यवस्था करून आम्ही आता लोकांना सेवा देत आहोत. आमचा 5 जणांचा ग्रुप आहे. राजू मुंजेकर, संजय शहारे, अनिल हेडलावार, श्रीकांत भागनागरकर आणि मी स्वतः मोहन हरगुलवार असे 5 जण मिळून एमसी न्यूज करतात. सचिन पत्रकार, यवतमाळ.